दिवाळी बोनस म्हणून मिळाली कार। बॉस ने कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड। दिवाळी गिफ्ट पाहून कर्मचारी भारावले। दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी, गोडधोड पदार्थांची रेलचे। दिवाळी आली की कर्मचाऱ्यांचे डोळे लागतात ते बोनसकडे। कुणाच्या पदरी भरघोस रक्कम पडते तर कुणाच्या पदरी निराशा। मात्र हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। इथं कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून चक्क कार देण्यात आली आहे। हरियाणातल्या पंचकुलातील फार्मा कंपनीच्या मालकानं कर्मचाऱ्यांची मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना दिवाळी भेट म्हणून कार दिली आहे। मिट्सकार्ट असं या कंपनीचं नाव आहे। विशेष म्हणजे ज्यांना दिवाळी गिफ्ट मिळालंय त्यात एका ऑफिस बॉयचाही समावेश आहे। आज से लगभग 8 साल पहले जब से ज्वाइन किया था तब से ही वो बोलते थे कि मेरा एक सपना है कि मैं अपनी पूरी टीम को कार्स डिस्ट्रीब्यूट करूं और हमारे ऑफिस के बाहर पूरी एक मिर्च की ही कारें खड़ी हो सारी की सारी। तो वो सबका भी सपना था, साथ में हमारा बन गया, आज पूरा हो गया है तो बहुत अच्छा लग रहा है। मतलब मुझे आइडिया तो नहीं था कि इतनी जल्दी मिल जाएगी। सर मुझसे पूछा करते थे जैसे कि कब लेनी है गाड़ी, कब लेनी है। तो मतलब एक होता है ना कि मैं कि हमें ये था कि हमसे ऊपर सीनियर्स है, पहले उनको मिलेगी देन हमारा नंबर आएगा। तो मतलब ऐसे बोल देती थी कि 3 साल के बाद। तो सर ने वहाँ पर समझाया, मुझे पॉजिटिव वर्ड दिया कि मैम नहीं 3 साल नहीं बोल रहे, क्या अब तक भगवान आपको चाहते हो कि इसी साल में आ जाए आपकी गाड़ी, आप उसको आगे क्यों डिले कर रहे हो। कहते हमेशा पॉजिटिव रहना। तो मुझे आइडिया ही नहीं था कि उसी साल में, मतलब आज इसी साल में मुझे गाड़ी मिल जाएगी। तर दुसरीकडे तामिळनाडूच्या निलगिरीतल्या एका चहा मालकानं आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून रॉयल एनफील्ड बाईक दिली आहे। शिवकुमार यांच्या चहा कंपनीत जवळपास 627 कर्मचारी काम करतात। यातल्या 15 भाग्यवान कर्मचाऱ्यांना ही रॉयल एनफील्ड मिळाली आहे। याआधी गुजरातमधल्या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना कार देऊन खुश केलं होतं। दिवाळीचा हा अनोखा बोनस पाहिल्यानंतर आता तुम्हालाही वाटत असेल ना, असा मालक आपल्यालाही मिळायला हवा। ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास। विकासाचा ध्यास म्हणजे Zee24।